शुक्रवारी होणाऱ्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी, रथ पालखी पताकांसह मानाचा अश्व संस्थानमध्ये दाखल। तापी नदीवर मध्यम बॅरेज प्रकल्पाला अनेक दिवसांपासून गळती, मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी। पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईचं संकट। बीड नगरपालिकेकडे 30 कोटींची थकबाकी असल्यानं महावितरणने वीज पुरवठा केला खंडित, शहराला 4 दिवस उशिरा पाणी मिळणार। कोकणात मासेमारी हंगाम बंदी आदेश लागू, नौका किनाऱ्यावर आणण्यासाठी मच्छीमारांची लगबग। बीडच्या आष्टी तालुक्यात गारपीट आणि अवकाळीग्रस्त शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत, अद्याप एकही रुपया मिळाला नाही, पेरणीसाठी बी बियाणं आणायचं कुठून, शेतकऱ्यांचा सवाल। नंदुरबारच्या बामडोदमध्ये कापसाचं बोगस बियाणं जप्त, मंजुळाई नर्सरीवर कृषी विभागाची कारवाई। जळगावातल्या पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यानं केली कापसाची वाजत गाजत लागवड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। मराठवाडा विद्यापीठातील 393 अभ्यासक्रमांचे प्रवेश रोखले, तर 534 कोर्सेसच्या प्रवेश क्षमतेत कपात, अकॅडमीत ऑडिट नंतर विद्यापीठाचा निर्णय। मनसरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करत मुस्लिम तरुणांकडून 4 वर्षांपासून अत्याचार, पडळकरांच्या तक्रारीनंतर मुलीची सुटका तर आरोपीला अटक। आणि पालघरमधल्या गांधीनगर परिसरात 4 ठिकाणी पोलिसांची छापेमारी, लाखोंचा अंमली पदार्थांचा साठा केला जप्त।